सुवर्ण पदकाचा लक्ष्यभेद करणाऱ्या ऋषिकेशचा सत्कार, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा स्त्री आर्ट कला वर्गतर्फे सत्कार। अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत इंडियन राऊंड प्रकारामध्ये अमरावतीच्या चमूने सुवर्ण पदकाचा लक्ष्यभेद घेतला। यामध्ये अमरावतीचा धनुर्धर ऋषिकेश कुर्रे व अमरावतीच्या चमूने यजमान साताऱ्याचा पराभव करीत अमरावतीचे नाव लौकिक केले। यानिमित्त श्री आर्ट कला वर्गच्या वतीने ऋषिकेश कुरे यांचा शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे ऋषिकेश या स्पर्धेत 5 सुवर्ण 6 रजत व 2 कांस्य पदकांचा मानकरी ठरला। श्री आर्ट कला वर्गचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी ऋषिकेशच्या सत्काराचे आयोजन केले होते। यावेळी वर्गच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्राध्यापक नागठाणे सर यांनी ऋषिकेशचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देत हृदयस्पर्शी सत्कार केला। सत्काराला उत्तर देताना ऋषिकेशने प्रेरणादायी मत व्यक्त केले। तो म्हणाला, आयुष्याची कलाटणी आयुष्याची वाटचाल करताना आपल्या कलागुणांना ओळखणे आवश्यक आहे। आयुष्याच्या वाटचालीमध्ये हेच कलागुण अधिक मोलाचे ठरतात। शिक्षणासोबत मी माझ्यातील कलेची ओळख केली आणि त्या क्षेत्रात समर्पित परिश्रम घेत कौशल्याला यशाची धार दिली। परिणामी आज त्याच कौशल्याने मला माझी एक नवी ओळख दिली। प्रत्येक विद्यार्थी व्यक्तीमध्ये कलागुण दडलेले असतात। आपण जर त्या कलागुणांना प्राधान्य दिले तर आपल्या व्यक्तिमत्वाचा उदय हा अधिक व्यापक होतो, असा विश्वास ऋषिकेश कुर्रे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केला। सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी केले। संचरण कुमारी मुक्तावाग यांनी तर आभार रिया धामके हिने मांडले। सत्कार सोहळ्याला श्री आर्ट कला वर्गचे सर्व विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विक्रम ढोके, अमरावती। ऋषिकेश कुर्रे आहे। आता जे मी आमच्याही खेळतो, आता जी कॉम्पिटिशन झाली म्हणजे ऑलिम्पिक स्टेट लेवलवर, त्याच्यात मला ओव्हरऑल सिल्वर भेटलेलं आहे। अजून एक एलिमिनेशन सिल्वर आहे आणि अमरावती टीमला गोल्ड आहे। असे आम्ही तिघजण खेळलो होतो। अजून याचं श्रेय ऋषिकेश सतीश कुर्रे याला आर्चरी या गेममध्ये मिनी ऑलिम्पिकमध्ये 2 गोल्ड मेडल व 2 सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल श्री आर्ट कला वर्गातर्फे खूप खूप अभिनंदन व त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।